शाळा महत्त्वाची नाही, बीएड महत्त्वाची, यांना तरुण पोरं पुरी महत्त्वाचे नाही, त्यांचं करिअर महत्त्वाचं नाही, यांना बीएड महत्त्वाचे, यांना ग्रामीण रुग्णालयात चांगल्या दर्जेदार सेवा द्यायच्या नाहीत, यांना बीएड महत्त्वाची, एवढंच काय, यांना महाराष्ट्रामध्ये काहीच महत्त्वाचं नाही, यांना बीएड महत्त्वाचे, सगळे पिऊन झिंगटवा, घराघरात संसार उद्ध्वस्त झालं पाहिजे अशी सरकारची नियत आहे. दारू पिऊन लोक सभेला आले पाहिजे शिंदे साहेबांच्या, बिअर पिऊन लोक सभेला आले पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, अहो बिअर पिऊन झिंगाट झाले पाहिजेत अजित पवार साहेबांच्या सभेला. म्हणून महाराष्ट्रातली जनतेने अजून जास्तीत जास्त बिअर प्यावी, अजून जास्तीत जास्त नशेडी व्हावं, तरुणाई उद्ध्वस्त व्हावी असा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला, अजित पवार साहेबांनी घेतला, त्यांचे शतशः आभारी आहे. आता महाराष्ट्रातल्या जनतेने जास्तीत जास्त बिअर पियावी म्हणून सरकारने एक जीअर काढला आणि अभ्यास समिती त्या ठिकाणी स्थापन केली. आता ती सगळे दौरा करणार, कुणाला कुठल्या कुठल्या वयोगटामध्ये लहानसुद्धा बिअर इथून पुढे काढली जाणार, मोठीसुद्धा काढली जाणार अशी अपेक्षा आहे. खरं तर सरकारचा हा निर्णय किती छाती फाडून ह्यांना ह्यांची चेहरे दाखवू की काय, एवढं यांचं कौतुक करावं वाटतं. शिंदेसाहेब यासाठी तुम्ही सत्तेवर आलाय का, फडणवीस साहेब यासाठी तुम्ही दुसऱ्याचे पक्ष फोडले का, दादा याच्यासाठी काकांचा घात केला का, बिअरचा सर्वे करायला, बिअर जास्तीत जास्त तुम्हाला उत्पादन पैसा मिळायला, करतच सारखा पीओ बिअर आणि करो चिअर्स असा आता सगळा कार्यक्रम राबवणार का, राबवला जातोय का? मित्रांनो याच विषयावर आपल्याला चर्चा करायची. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे, या सामाजिक विचारपीठावर तुमचं स्वागत करावं का तुम्हाला बिअर वाटावे अशी माझी परिस्थिती झाली. कारण आपल्याला आपल्या गावात आता गावगाड्यात सगळीकडे बिअर स्वस्त मिळणार आहे, सरकार कमी त्या ठिकाणी किमती करून जास्तीत जास्त लोकांनी बिअर पिली पाहिजे, कंपन्याचं हित माननीय शिंदे फडणवीस सरकारने जपलं आणि तो जी आर काढला. खरं तर सरकारचं कौतुक करावं. आमच्या महिला भगिनी तर सरकारचं आणि खास करून ते सर्वे करायला दौरा करायला येणारे जे अधिकारी आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या महिला कसं स्वागत करतील याचीच मी वाट पाहतोय. महाराष्ट्राला पिदाडं बनवायचा कार्यक्रम सुरू आहे, महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये सगळे झिंगाट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अहो ह्यांनी 50 खोके घेतले, 50-50 कोटी घेतले, पक्ष फोडले, मग उद्धव ठाकरे साहेबांचा फोडला आणि शरद पवार साहेबांचा सुद्धा फोडला, पैसे नक्कीच घेतलेत. ईडीची सीबीआयची ह्यांच्या मागे जे झिंगट लागले होते, सकाळी सकाळी येऊन जे बेल दाबायचे आणि चहा प्यायला यायचे गुड मॉर्निंग करायला, आता ते सगळे निवांत आहेत कारण त्यांच्या मागे ईडी नाही, कारण हेच आता भाजप सोबत आहेत आणि कदाचित उद्याची निवडणूक भाजपवरच कमळाच्या चिन्हावर लढतील सुद्धा, त्याशिवाय निवडून येणार नाही आणि ह्यांना कोणी मतदान सुद्धा करणार नाही हा जनतेचा प्रश्न आहे. पण हे सगळे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हिताचा काय निर्णय घेतला, अहो महाराष्ट्राचं कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेतला. संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांनी विरोध केला, अहो यांनी शाळा कंत्राटी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ह्यांना शाळा महत्त्वाची नाही, बिअर महत्त्वाची, यांना तरुण पोरं पुरी महत्त्वाचे नाही, त्यांचं करिअर महत्त्वाचं नाही, यांना बिअर महत्त्वाचे, यांना ग्रामीण रुग्णालयात चांगल्या दर्जेदार सेवा द्यायच्या नाहीत, यांना बिअर महत्त्वाची, एवढंच काय, यांना महाराष्ट्रामध्ये काहीच महत्त्वाचं नाही, यांना बिअर महत्त्वाचे, सगळे पिऊन झिंगटवा, घराघरात संसार उद्ध्वस्त झालं पाहिजे अशी सरकारची नियत आहे. आणि सरकार अध्यादेश असं काढू शकतं, आदेश काढून सरकार तो सर्वे करू शकतं आणि सर्वे करून महाराष्ट्राला अशा पद्धतीनं रसातळाला घेऊन जाऊ शकतं, हे आपलं सरकार आहे, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मागच्या 2-5 दिवसापूर्वी जी आर काढला, महाराष्ट्र शासनाने काढला, गावगाड्याचा अभ्यास करायचा आहे त्यांना, कशासाठी, महाराष्ट्राची उन्नती करण्यासाठी, अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजुरांना काहीतरी चांगलं मिळावं याच्यासाठी, अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या इथल्या जनतेला काहीतरी शेतकऱ्यांसाठी चांगली घोषणा करावी याच्यासाठी, अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची सध्याची महागाई आहे, बेरोजगारी आहे,
ती कमी करायची अजिबात नाही. बियर पाजायची आहे बियर, प्या बियर करा चिअर्स, उद्या संसाराची राख रांगोळी. आणि ही जर परिस्थिती असेल आणि हे विद्यमान सरकारकडून असेल, काय बोलायचं आपण सरकारवर, कशाला वाईट बोलायचं सरकारबद्दल. महाराष्ट्राला शिक्षण मंत्री कसा असावा, का शिक्षणाची वाट लावावी, शिक्षणाचा सुद्धा विनोद झालाय आणि तो कधीपासून झालाय तुम्हाला माहिती आहे. शिक्षण मंत्री शाळाच विकायला काढणार आहेत खाजगीकरणाच्या निमित्ताने, चालवायला देणार आहेत चालवायला. ही जर परिस्थिती असेल अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि ह्यांचं डोकं भरकटलेल्या अवस्थेसारखे आहे असं म्हणायला अजिबात काही शंकाच घ्यायची गरज नाही. मित्रांनो, साध्या भाषेत सांग, दारूमुक्ती झाल्याशिवाय, दारूमुक्त गाव आणि शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव ही संकल्पना घेऊन संभाजी ब्रिगेड काम करतं. एक त्याचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं सरकार, खरं तर सरकार कुणाचं जरी आलं तर म्हणायचे पुरोगामी महाराष्ट्र आहे, पुरोगामी परंपरा आहे, पुरोगामी विचारधारा आहे महाराष्ट्राला, संतांची परंपरा आहे महाराष्ट्राला. संत आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, असंख्य असे क्रांतिकारी संत होऊन गेले ज्या महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला त्यांनी अध्यात्माच्या जोड दिली आणि लोकांच्या मनात एक आवड सुद्धा निर्माण केली. अंधश्रद्धा, कर्मकांड, थोतांड आणि घाणेरड्या गोष्टीवर प्रहार केला. त्या महाराष्ट्राची विचारधारा आणि आजचं सरकार कशा पद्धतीनं विचार करतंय, काय आमच्या महाराष्ट्रातल्या या लोकांना विचारा तुमचे प्रश्न काय. हजारो लोक रोज बघतात, त्यांना काहीतरी प्रश्न पडतच असतील ना, त्यांच्या अडचणी असतीलच ना. अडचणीवर जर सरकार बोलणारच नसेल, अडचणीवर जर सरकार काही निर्णयच घेणार नसेल तर या महाराष्ट्राचं काहीतरी होणार आहे की नाही. आणि महाराष्ट्राचा काहीतरी निर्णय घेण्यासाठी सरकार जर घाणेरड्या पद्धतीनं विचारधारा सरकारची असली असेल तर काय निर्णय घ्यायचा. महाराष्ट्र सरकार, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळातले लोक खास करून जर बियरबद्दल बोलत असतील, बियरचा सर्वे करणार असतील, बियरबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रचार प्रसार करणार असतील, आपल्या महाराष्ट्राचे असल्या नेत्यांचे आयुष्यभर उपकार कसे फेडावेत हा सगळा प्रश्न आहे. जनता काय ठरवणार आहे ते व्यक्त करेल. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.